आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरेगाव भीमा येथील घटनेचे पडसाद शिरोळ तालुक्यात उमटले. कुरुंदवाड सह ग्रामीण भागात कडकडीत बंद. कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर शिरोळ तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. बुधवारी शिरोळ तालुक्यात याचे पडसाद उमटले. शिरोळ तालुका आंबेडकरी पक्ष आणि संघटना यांच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. गणेशवाडी येथे कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. शेडशा येथील सगळे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. महाविभागात रॅली निघाली होती. औरवाड गौरवाड येथे 100% बंद दिसून आला. नृसिंहवाडीत बंद कडकडीत होता. कुरुंदवाड येथे छत्रपती शिवाजी चौकात तरुणांचा मोठा जमाव एकत्र आला होता. कुरुंदवाडातील नेते राम मधाळे यांनी शहरातील नागरिकांनी बंद कडकडीत पाळला आहे, आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला असं मत नोंदवलं. या रॅलीत युवकांचा सहभाग मोठा होता. कुरुंदवाड बसस्थानक पूर्ण ओस पडलं होतं. बसस्थानकात प्रवाशीही नव्हते आणि गाडी नव्हती. अशीच परिस्थिती श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे बसस्थानकात होती. बसस्थानकासमोर वडापांचा अड्डा आहे. येथेही चोरडी बंद, प्रवाशी वाहतूक ही बंद ठेवण्यात आली. हॉटेल आणि अन्य व्यापारही बंद होते. किरकोळ एक दोन ठिकाणी रसवंतीगृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली गेली होती. शिरोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोठे पदयात्रा निघाली व त्यानंतर रॅली ही श्रीदत्त साखर कारखाना परिसरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली आणि तेथून या घटनेचा निषेध व्यक्त करीत कार्यकर्ते पुन्हा छत्रपती शिवाजी चौकात आले. येथे किरकोळ बाचाबाची झाली आणि पुन्हा कार्यकर्ते शिरोळ तालुका पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आले. येथे मोर्चेकरांचे नेते दिगंबर सकट, सुशील कांबळे, अनुप मधाळे, सुनील कुरुंदवाडे, बसवराज माळी, भगवान कांबळे, किरण कांबळे, अमोल कांबळे आदींनी मनोगते व्यक्त करत बंद शांततेत पार पाडावा असं आवाहन केलं. मित्रांनो, जरा आपापल्या गाड्या घेऊन आपापल्या गावाच्या दिशेने जायचं आहे. तिथे गर्दी करून थांबण्यात काही अर्थ नाही. आपलं जे आंदोलन होतं ते आपण तुला स्थगित केलेलं आहे. पोलीस प्रशासनाने आपल्या सहकार्य केलेलं आहे आणि त्याला बी आपण सहकार्य करायचं आणि गर्दी न होता आपण आपापल्या गावाच्या शांत मार्गाने जायचं. लक्षात आलं का? दंगा मस्ती आपलं आंदोलन स्थगित केलेलं. आपण आंदोलन थांबलेलं आहे. आपण आंदोलन थांबलंय म्हणून आपण कोणत्याही स्वरूपाचा दंगा होईल, आंबेडकर चळवळीला गालबोट लागल असं काही आपण करायचं. आपण आता इथं आपापल्या गाड्या घेऊन जे आपली काही साधने घेऊन आला ते घेऊन जायचं. महानकारी न्यूज साठी मोहन जमादार.